हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी आरती आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार. तर मैत्रिणींनो, आत्ता सध्या जी नवीन योजना चालू झालेली आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणीने आपले फॉर्म भरलेही असतील आणि त्यांना असा प्रश्नही पडलेला आहे की माझा फॉर्म भरलेला असूनसुद्धा पेंडिंग का दाखवत आहे. तर हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. आणि ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची फॉर्म आता मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच मैत्रिणींना असे मेसेजसुद्धा आलेले आहेत की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे म्हणून. तर तुम्ही स्वतःसुद्धा नारी शक्ती दूत ॲपवरती तुमचं स्टेटस चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवरती तुमचा मोबाईल नंबर लॉग इन करून आपण यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मचे स्टेटस तुम्हाला तिथे पाहायला भेटणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न पडलेला आहे की माझा फॉर्म अजून देखील पेंडिंग दाखवत आहे, माझा फॉर्म अप्रूव्हल होणार की नाही. आणि ज्या मैत्रिणींचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत त्या मैत्रिणींना काळजी करायची काहीही गरज नाही, कारण त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यांना त्या योजनेचे पैसे देखील भेटणार आहेत. आणि ज्या मैत्रिणींचे फॉर्मचे स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहेत त्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आमचा फॉर्म चुकला तर नसेल ना, किंवा आमच्या फॉर्ममध्ये इतर कोणती त्रुटी तर नसेल ना. तर मैत्रिणींनो, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर अजिबात काही काळजी करू नका, कारण आपले फॉर्म अजूनसुद्धा चेकिंगसाठी गेलेले नाहीत मैत्रिणींनो. त्यामुळे तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे, परंतु पुढील प्रोसेससाठी आपला फॉर्म हा गेलेला नसल्यामुळे तुम्हाला पेंडिंग स्टेटस आहे तिथे दाखवत आहे मैत्रिणींनो. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण वन बाय वन सर्वांचे फॉर्म हे चेकिंग होत आहेत. त्यामुळे ज्यांचे फॉर्म हे पेंडिंग दाखवत आहेत त्यांचे फॉर्मसुद्धा चेकिंगला हे घेतले जाणार आहेत मैत्रिणींनो. आणि नंतर मग तुम्हाला चेकिंगला फॉर्म घेतल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला इन रिव्ह्यू अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस तिथे पाहायला भेटणार आहे. आणि जर तुमचे स्टेटस पेंडिंग टू इन रिव्ह्यू असे झाले तर तुमचा फॉर्म चेकिंग मोडमध्ये आहे मैत्रिणींनो, आणि तुमचा फॉर्म एक दोन दिवसांमध्ये चेक हा होऊन तिथे येणार आहे. आणि तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी आढळून आली तर तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्हल म्हणून असा तुम्हाला तिथे दिसणार आहे मैत्रिणींनो. तर तरीसुद्धा काहीही घाबरण्याची गरज नाही मैत्रिणींनो आपल्याला. तर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी आहे मैत्रिणीने ते तुम्हाला तिथे मेन्शन केलेले पाहायला मिळेल मैत्रिणींनो. त्यामुळे अजिबात घाबरू नका. आणि तुम्हाला तिथे एडिट हे ऑप्शन तुम्हाला तिथे दिसणार आहे. मग तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्ही तिथे एडिट ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या फॉर्ममधील त्रुटी तुम्ही दुरुस्त करून घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणींना असे वाटते की आपला फॉर्म अजूनसुद्धा पेंडिंग आहे तर काय करावे. तर काहीही करायची गरज नाही मैत्रिणींनो, आता फक्त वाट बघायची आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या फॉर्मचे स्टेटस हे चेंज होईल त्यावेळेस तुम्ही फक्त बघायचं आहे तुमचा फॉर्ममध्ये काही त्रुटी आहे का नाही, की तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला आहे. तर मैत्रिणींनो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार होतो मैत्रिणींनो. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही समजलंच असेल तर अजिबात काळजी करू नका, तुमच्यासुद्धा फॉर्मचे चेकिंग हे होणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, धन्यवाद, थँक्यू.